नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून देत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील विद्यार्थी असतील कर्मचारी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण आपल्या चॅनल जर प्रथम नवीन करा शेत पाईप करने साथी मोठे अनुदान अनुदान शासनातर्फे अर्ज कसा करावा सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत आपला देश कृषी प्रधान देश आहे आणि देशातील शेती करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्ना लक्ष देऊन अनेक महत्त्वाच्या योजना सुरू केलेल्या आहेत त्यात महत्त्वाची योजना म्हणजे पीएम किसान निधी योजना पीएम पीक विमा योजना अशा अनेक महत्त्वाच्या योजना आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे कारण या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाणार आहे तसेच सरकारच्या काही योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान सुद्धा शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे तर आता शेतकऱ्यांच्या शेतीची कामे पुन्हा सुरू होणार अशा स्थितीत काही कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान मिळणं गरजेचं असतं आणि अशा शेतकऱ्यांना शेतात पाईपलाईन करायची असेल तर त्यासाठी सुद्धा शासनातर्फे एक भली मोठं अनुदान जाहीर केलं जातं आता पाईपलाईन ठिबक सिंचन यासारख्या सुविधा जर शेतात असतील तर त्यामुळे पाण्याची मोठी बचत होत असते आणि निश्चितच अशा सुविधांमुळे शेतकऱ्यांची उत्पन्नसुद्धा वाढत असते पण या सुविधा करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पुरेसे पैसे नसतात हे सरकारच्या लक्षात आल्यामुळं वस्तू देण्याच्या दृष्टीनं शेतकऱ्यांना वस्तू शेतकऱ्यांना कमी किमतीत मिळाव्यात यासाठी अनुदान द्यायला सुरुवात केली आहे सरकार पी डी एम सी योजनेच्या माध्यमातून छोट्या शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार सिंचन बसवण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत आता अल्पभूधारक शेतकऱ्यांना सूचक युनिट खर्चाच्या पंचावन्न टक्के तर इतर शेतकऱ्यांना पंचेचाळीस टक्के दराने आर्थिक मदत म्हणून अनुदान जाहीर केलं जाणार आहे त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमचा अर्ज तुम्हाला तुमचा अर्ज करावा लागेल तर अर्ज नेमका कुठं करायचा तर महाराष्ट्र सरकार कृषी विभाग तुमच्या तालुका पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषदेचा कृषी विभाग असेल त्या विभागाकडे कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून तुम्हाला अर्ज करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला कोणकोणत्या प्रकारची कागदपत्रे द्यावी लागणार हीसुद्धा गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्याचा आधार कार्ड त्याचा सातबारा अल्पभूधारक शेतकरी असेल तर त्याचं संपूर्ण सातबारा त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे त्याचबरोबर तुमचा मोबाईल क्रमांक आणि ऑनलाईन अर्ज तुम्हाला या ठिकाणी करता येत नसेल तर कुठल्याही सी एस सी सेंटरवरती गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे जर तुम्हाला त्या ठिकाणी अडचण आली तर नक्कीच तो जो काही सी एस सी सेंटरवरती काम करणारा व्यक्ती आहे तो तुम्हाला नक्कीच या योजनेच्या बाबतीत कोणती कागदपत्रं आणखी दुसरी लागणार कारण शासन वेळोवेळी शासन निर्णय काढत असतं आणि त्याप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी कागदपत्रांमध्ये बदल करत असतो त्याच्यामुळं तुम्हाला त्या सी एस सी सेंटरवरतीसुद्धा डिटेल्स माहिती कागदपत्रांच्या बाबतीत मिळणार आहे त्याच्यामुळं आपल्या शेतकऱ्यांना जर एखाद्याला पाईपलाईन करायचं असेल तर नक्कीच या योजनेच्या माध्यमातून तुम्ही अर्ज करू शकता आणि पाईपलाईन करण्यासाठी मोठे अनुदान तुम्ही मिळू शकता हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा जेणेकरून आपल्या आजूबाजूला असलेल्या गरजू शेतकऱ्यांना नक्कीच या योजनेचा फायदा